तेव्हा मी हे फंक्शन्स परत एन्जॉय करतोय, तेव्हा मला माझ्या लग्नातले काही क्षण आठवत आहेत. मी कालच बायकोला म्हणलं की उद्या हळद आहे, आपली हळद अशी अशी झाली होती. दादा वहिनींचं वगैरे लग्न असतं आणि लहान मुलं कसे तयार होतात, तशी कल्याणी आमची छोटूशी असल्यामुळे ती अशी छान तयार झाली की ती अजून छोटी दिसते. तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू, तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है राहत, और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं. नमस्कार, मी कल्याणी टिभे, म्हणजे सन मराठी वाहिनीवरील मुलगी पसंत आहे या मालिकेतली तुमच्या सगळ्यांची लाडकी आराध्या. नमस्कार, मी संग्राम समेळ, म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतला श्रेयस. आणि आज तुम्ही बघू शकता की काहीतरी स्पेशल आहे. तर आज आमची हळद आहे आणि त्याची सगळी गडबड चालू आहे, धावपळ चालू आहे. आणि सगळ्यांना प्रश्न पडतो ऍक्च्युली की आपण पिंक कलर मध्ये गावत, कारण युजुअली सगळे पिवळ्यात असतात. तर तू सांग. सो आम्ही कॉन्ट्रास्ट थीम केली आहे. आमचे जे सगळे घरातली सगळी मंडळी आहे ते सगळे येल्लो आउटफिट्स मध्ये, आणि आम्ही दोघं असे एका वेगळ्या कलर मध्ये आहोत, जो खूप व्हायब्रंट आणि छान पिंक शेड मध्ये दिलेला आहे. तर असं काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा आमच्या स्टायलिस्टने, आमच्या पूर्ण डिरेक्शन टीमने, क्रिएटिव्ह टीमने प्रयत्न केला आहे. आणि आम्हाला पण छान वाटतंय असं वेगळ्या लुकमध्ये येऊन. हा सगळा हळदीचा आउटफिट मी घातलाय, ही सगळी ज्वेलरी जी जनरली आता ट्रेंड आहे, युजुअली पिंक असते, तुझी येल्लो आहे, आणि हा ट्रेंड जो आहे या लुकचा तो खूप कॉमन आहे गेल्या बऱ्याच वर्षांपासून. सो मी त्या आउटफिट मध्ये, आणि मला मज्जा वाटते. हातावर मेहंदी काढली खूप सारी, आणि जी आज खूप छान रंगली पण आहे. तर इथे श्रेयसचं नाव लिहिलंय, श्रेयसचं प्रेम आहेच तेवढं तिच्यावर, ती मेहंदी रंगली आहे छान. तर आम्ही असे खूप गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाच्या माहोल मध्ये आहोत, तर मज्जा येते खूप. मला वाटतं ऍक्च्युली शूट मध्ये सुद्धा असं लग्न वगैरे असतं तेव्हा सगळे आर्टिस्ट असतात, आणि आम्हाला ऍज ऍक्टर्स म्हणून पण मजा येत असते त्या प्रोसेसची, कारण सगळे एकत्र असतात, काहीतरी मजा मस्ती चालू असते, खूप प्रेशरवाले सीन्स नसतात, त्यामुळे थोडे आपणही रिलॅक्स असतो आणि मजा मस्ती चाललेली असते. काहीतरी फंक्शन आहे असंच वाटत असतं सेटवर. आणि गंमत म्हणजे आमच्या या लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये आमच्या सनच्या ज्या इतर मालिका आहेत त्यांच्या बरोबर इंटिग्रेशन केलंय, तर तिथले कलाकार सुद्धा गेल्यात बऱ्याच दिवसांपासून आमच्याकडे येत आहेत अनेकदा, तर त्यांच्या बरोबर ट्युनिंग होत आहे, आम्ही त्यांच्या सेटवर जातोय, तर ती पण एक वेगळी मजा आहे. आणि काम वाटलं जात आहे मुळात, तर ते फार कामाचं प्रेशर नसतं, आणि सगळे वेगवेगळ्या आउटफिट्स मध्ये दिले की खूप गंमत वाटते, छान वाटतं, एन्जॉय करतो आम्ही सगळे. मला वाटतं हे कल्याणी जास्त चांगलं सांगेल, कारण माझी मालिकेतलं माझं हे साधारण 12-13 लग्न आहे, माझी स्वतःच माझं लग्न सोडून हे 12-13 लग्न आहे, त्यामुळे मला माझ्या स्वतःच्या लग्नातही साधारण असं होतं की मी यूज टू झालो होतो या कपड्यांना, त्या सगळ्या गोष्टींना. जसं मी मगाशीच कोणाला तरी म्हटलं की आम्ही सिरियलमध्ये रंगपंचमी इतक्या वेळा केलेली आहे की आता माझं खऱ्या आयुष्यात रंगपंचमी खेळण्याचा माझा उत्साह सगळा मावळलेला आहे. तर मला वाटतं कल्याणी पहिल्यांदा अशी लग्नाच्या आउटफिटमध्ये तयार असेल. म्हणजे याआधी मी झालंय, पण हे पूर्ण गेटअप म्हणजे आय एम लिटरली इन टू दॅट फील, की मला ना आईला व्हिडिओ कॉल करायचा होता की आई बघ तुला असं, म्हणजे प्रत्येक आईचं स्वप्न असतं ना की छान आपली मुलगी नवरी झाल्यावर कशी दिसेल वगैरे. आणि गंमत म्हणजे ना, इतर वेळी किंवा इतर शोजना आपल्याला बऱ्याचदा वेळेअभावी असं होतं की आपण मेहंदी काढायला वेळ मिळत नाही किंवा तेवढ्या डिटेलिंगला वेळ मिळत नाही. यू कॅन सी माझ्या हातावर मेहंदी पूर्ण काढली, माझ्या पायांवर सुद्धा मेहंदी काढली आहे. तर खूप वेळ घेऊन आम्ही हे सगळं केलं आहे की ते तितकंच ॲस्थेटिकली ब्युटिफुल आणि ते तेवढं ओरिजिनल वाटलं पाहिजे. तर मला इतकी मजा आली आहे ना की मला कुठंच असं ते टायरिंग फील नाही होत किंवा ते इतकं कॅरी करायचं आहे आणि दिवसभर राहायचं आहे. मला खूप आवडतं, म्हणजे जनरली पण मला असं होतं की मी मेकअप लावला ना की माझ्यात एक वेगळी एनर्जी येते किंवा असं फ्रेश वाटायला लागतं, आणि वेगळा गेटअप असला की बापरे मज्जाच येते मला. मला खूप आवडलं, आणि हा आउटफिट सगळे मला सकाळपासून असे छान कॉम्प्लिमेंट्स देत आहे, गोड दिसते, छान दिसते, मग इट्स नाईस फिलिंग. बरं, सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट दिलेली आहे. संग्रामने तुला कॉम्प्लिमेंट दिले का? हो, तो आल्या मला म्हणाला की तू अशी छान छोटीशी क्यूट डॉल दिसतेस या पिंक आउटफिट मध्ये आणि खूप गोड दिसते. आणि तिला म्हणलं दादा वहिनींचं वगैरे लग्न असतं आणि लहान मुलं कसे तयार होतात, तशी कल्याणी आमची छोटूशी असल्यामुळे ती अशी छान तयार झाली की ती अजून छोटी दिसते, आणि म्हटलं अशी छोटीशी मुलगी वाटते. हो, आल्या आल्या तो मला म्हणाला. बरं, संग्राम, कल्याणीकडे बघून कुठला गाणं पहिला आठवतंय, म्हणजे तिच्याकडे बघताच या लुक मध्ये? श्रेयसला कुठलं गाणं आठवत आहे ते मी म्हणू शकतो, ते म्हणजे असं, तू ही तो जन्नत मेरी, तू ही मेरा जुनू,
तू ही तो मन्नत मेरी, तू ही रूह का सुकून, तू ही अखियों की ठंडक, तू ही दिल की है राहत, और कुछ ना जानू मैं, बस इतना ही जानू, तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। हाउ स्वीट, थँक यू सँगो। सँगोचा आवाज तुम्ही आत्ता ऐकला असेल, तो इतका कमाल गातो ना, थँक यू। तो एरवी पण जेव्हा असं गुणगुणत असतो त्याला सवय, आणि वी लिटली एन्जॉय इट, कारण त्याचा आवाजच तेवढा गोड आहे। सो थँक्यू सँगो, थँक्यू। बरं, मालिकेत अपडाऊन येत होते आणि तुमचं लग्न कधी होणार वगैरे, प्रेक्षकांनाही आतुरता होती की कधी असणार आहे वगैरे, तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट किंवा असे प्रश्न यायचे का की कधी होणार आहे, काय होणार आहे, पुढे काय घडणार आहे, तुम्ही काय उत्तर देताय त्यांची? हो, असे DMs येतात इंस्टाग्रामवर की पुढे काय घडणार आहे, कारण प्रेक्षकांना आणि आमची मालिका त्या मानाने खूप पेसफुल आहे, तर त्याचा पेस थोडा फास्ट आहे, तर त्यांना सगळ्यांना खूप एक्साइटमेंट्स आहेत, जे काही डेली जे मालिका बघतात की आता लग्न दाखवणार आहे, मग तुमचे लुक्स काय असतील, आणि हे सगळे प्रश्न मला विचारले गेले आणि ते झालंय, होतंय, आता टेलिकास्ट होणार आहे, खूप लवकर दाखवलं आमचं लग्न मालिका। मला वाटतं प्रेक्षकांसाठी तेच जास्त युनिक आहे, कारण युजली आपण बघतो सगळ्या सिरियल्समध्ये हिरो हिरोईनचं लग्न थोडंसं लांबवलेलं असतं, लव्ह स्टोरी जास्त खुलवतात, पण इथे आपण मुद्दाम वेगळं केलंय, कारण लग्न झाल्यानंतर जो ड्रामा असणार आहे तो अधिक इंटरेस्टिंग असणार आहे, आणि श्रेयस आणि अनुष्काची लव्ह स्टोरी पण अशी आहे की त्यात बरेच लूज एंड्स आहेत, तिचंही त्याच्यावर प्रेम आहे पण ती मनापासून त्याला त्याला सगळं खरं सांगत नाही आहे, सो कधीतरी त्यालाही खरं कळेल की तिचे अजेंडाज काय आहेत, ती का लग्न करून आली आहे, तेव्हा त्याला काय होईल, आणि असे अशा खूप गोष्टी आहेत ज्या लग्न झाल्यावर जास्त इंटरेस्टिंग होतील मला वाटतं प्रेक्षकांसाठी। नक्कीच, ते प्रेक्षकांना पाहायला नक्कीच आवडेल। बरं संग्राम, तू मगाशीच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहेस की तुझं 12-13 लग्न आहे मालिकेतील, सो कुठला लग्न सगळ्यात जास्त एन्जॉय केलं होतं असतो? मला वाटतं हेच लग्न, कारण मी आधी हळद आणि लग्न केलंय डिरेक्टली, पण मला वाटतं मेहंदी हळद आणि साधारण 1-1.5 आठवडा हा कार्यक्रम चाललाय आपला सगळा, त्यामुळे मला वाटतं हेच असेल की जास्त मजा करतोय मी, आणि माझ्या खऱ्या लग्नानंतरचं पहिलं लग्न आहे। हां, म्हणजे आधीची सगळी लग्न होती ती माझ्या खऱ्या लग्नाच्या आधीची लग्न होती, त्यामुळे तेव्हा एक वेगळा माइंडसेट असतो ना, आणि आपलं लग्न होऊन गेल्यावर आता जेव्हा मी हे फंक्शन्स परत एन्जॉय करतोय तेव्हा मला माझ्या लग्नातले काही क्षण आठवत आहेत। मी कालच बायकोला म्हणलं की उद्या हळद आहे, आपली हळद अशी अशी झाली होती, आणि ते जास्त वेगळा अनुभव आहे हे लग्न शूट करताना। आमची अशी एकत्रच झाली होती हळद, जशी श्रेयस अनुष्काची आहे आणि इचलकरंजीत बायकोच्या गावी माझ्या तिथे हळद झाली होती, सगळ्या दोन्ही फॅमिलीज एकत्र होत्या, आम्ही एक मोठा हॉल बुक केला होता आणि तिकडे मग नंतर गेम्स आणि फेस्टिव्ह सगळं, म्हणजे बॅक टू बॅक फंक्शन्स होते, एंगेजमेंट, हळद आणि संगीत आणि नेक्स्ट डे लग्न, असं सगळं 2-3 दिवसात आम्ही कार्यक्रम केला होता, सो अशीच धमाल होती, खूप नातेवाईक खूप घरचे होते आणि मजा आली होती। बरं कल्याणी, संग्रामचं तर लग्न झालेलं आहे, तू तुझा लुक जेव्हा घरी दाखवतेस तिकडे काय लग्नाचं बघणं वगैरे, म्हणजे मुलगा बघणं वगैरे चालू केलंय का? सध्या तरी नाही, म्हणजे तो विषय जरा स्टॉप केलाय, पण त्यांना खूप गंमत वाटते आणि घरचे किंवा मित्रमैत्रिणी असं विचारतात की झालं आता काय, आम्ही येतो सेटवर आणि तुझं लग्न करून टाकतो, म्हणजे त्यांना ते खूप टची फील होतं किंवा त्यांच्यासाठी ते TV वर बघणं हेच खूप ओरिजिनल वाटत असतं त्यांना, तर खूप गंमत वाटते त्यांना, वाव मग तू ऑलरेडी हा लुक केला आहे, मग तुला लग्न करताना ह्या सगळ्या गोष्टींची काय गंमत असेल, सो त्यांचे प्रश्न जरा वेगळे असतात, पण छान वाटतं त्यांना पण बघून हे सगळं। किती लाईफ पार्टनर लोकांना माहितीच आहे, तुला खऱ्या आयुष्यात कसं लाईफ पार्टनर पाहिजे? खऱ्या आयुष्यात मला लाईफ पार्टनर कसं पाहिजे, तर मला वाटतं इक्वली टू लव्ह अंडरस्टँडिंग पण असली पाहिजे, आणि ऑफकोर्स समबडी हु विल बी ऑलवेज देअर टिल माय लास्ट ब्रेथ, सो या सिम्पल एक्सपेक्टेशन आहेत। मला वाटतं की आमची कल्लू अशी सॅटर्डे वाली नाही आहे, ती अशी बायको बायको वाली आहे आणि खूप घरगुती आहे, सो म्हणजे आता तिच्यापेक्षा आम्ही पण बघणार ना की मुलगा कसा आहे, आम्ही तिच्यासाठी मुलगा बघणार तर असा विचार करणार की मुलगा पसंत आहे की नाही, हे मुलगा पसंत आहे की नाही, हे चेक करायला खूप माणसं आहेत, फक्त घरचे नाही आहेत, त्यामुळे मग कसा आहे, नीट घरेलू आहे ना, नवरा नवरा टाईपचा आहे ना, फक्त पार्टीवाला माणूस आहे, असं सगळं आम्ही चेक करतो। संग्राम हेल्प करेलच तुला। यस यस यस, आणि मला वाटतं म्हणजे आम्ही कालच असा एक छान छान टॉपिकवर आमचं डिस्कशन होत होतं की आपण 15-16 तास इथे असतो, तर अल्टिमेटली इट बिकम्स आवर फॅमिली, आणि त्यांना त्या छोट्या छोट्या डिटेल्स माहिती असणं किंवा ती एक फॅमिली असते आणि त्यांना सगळं माहिती असतं, तर वी काउंट ऑन देम फॉर एव्हर, तर हे बॉन्ड्स नेहमीसाठी असतील आणि प्रत्येक मोठ्या डिसिजनमध्ये पण आज जसे आहेत तसे पुढेही असतील, सो नेहमी, तर मी त्याला नक्की बोलवेन, मी जेव्हा मुलगा पसंत करायला जाईन तेव्हा। देवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग,
सुखी होईन मी संसारात श्रेयसच्या संग. ताजमहाल बांधायला कारीगर होते कुशल, अनुष्काचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल. श्रेयस आणि आराध्याचं लग्न आहे, मुलगी पसंत आहे या मालिकेत, तर सगळ्यांनी नक्की या प्रेमाची विनंती करते श्रेयस, आराध्या आणि त्यांच्या सगळ्या परिवाराकडून. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाची आम्हाला खूप खूप गरज आहे. मालिका सुरू झाल्यापासून तुम्ही आम्हाला भरपूर प्रेम दिलेलं आहे, असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम देत राहा. धन्यवाद.